महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघर पासून ते कळंबोली पर्यंत भव्य रोड शोचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. पनवेल विधानसभा मतदारसंघात श्रीरंग बारणेंच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या रोड शोला तरुणांसह महिला आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रचार पनवेल विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. येत्या 13 तारखेला मतदान असल्याने प्रचाराचा अंतिम टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. त्या अनुषंगाने खारघर मध्ये भव्य रोड शोचे आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले होते. या रोड शो मध्ये विजय रथावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे उपस्थित होते. या रोड शो मध्ये अनेक तरुण भव्य बाईक रॅली काढून सहभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी श्रीरंग बारणे यांचा मतदारांनी फुलांनी उधळण करत तसेच ठिकठिकाणी क्रेनच्या सहाय्याने भव्य हार गळ्यात घालून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हा रोड शोला खारघर पासून सुरुवात झाली असून संपूर्ण कळंबोली परिसरात काढण्यात आली. यावेळीही मतदारांनी त्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या रोड शोची सांगता कळंबोलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेच्या ठिकाणी झाली. या रोड शो दरम्यान महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्रिक करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल महापालिकेचे माजी स्थायी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, अभिमन्यू पाटील, निलेश बावीसकर, शत्रुघ्न काकडे, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, माजी नगरसेविका आरती नवखरे, नेत्रा पाटील, संजना कदम, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख परेश पाटील, तालुका संपर्क प्रमुख रुपेश ठोंबरे, मनसेचे राहुल चव्हाण, विवेक बोराडे, राष्ट्रवादीचे सचिन कुंभार, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रिया मुकादम, कुंदा गोळे, विजय पाटील, गीता चौधरी, महिला मोर्चाच्या साधना पवार, किरण पाटील, संतोष शर्मा, परेश पाटील, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, अमर ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.